महत्वाची बातमी काँग्रेसचे सोळा ते सतरा आमदार भाजपच्या वाटेवर असा दावा केलेला आहे परिणय फुके यांनी भाजप नेते परिणय फुके यांनी हा दावा केला आहे भाजपमध्ये येणाऱ्या आमदारांची अशोक चव्हाणांसोबत आता बैठक होणार आहे असं देखील परिणय फुके यांच्याकडून सांगितलं गेलेलं आहे अशोक चव्हाणानंतर महाराष्ट्रातले अनेक काँग्रेस आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे एक बैठकही झाली आमदारांची या सगळ्याबाबत अशी माहिती माझ्यासोबत माजी मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते प्रणय फुके भाऊ काय सांगणार किती का आमदार अशोक चव्हाणानंतर काँग्रेसचे भाजपात येऊ शकतात मला असं वाटतं जवळपास सोळा ते सतरा काँग्रेसचे असे आमदार आहेत जे अशोक चव्हाण साहेबांसोबत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतील या संदर्भात अनेक बैठकासुद्धा अशोक चव्हाण साहेबांनी घेतलेले आहे आणि निश्चितच जे जे लोक त्या बैठकीत होते त्या ते सगळेच लोक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत किती मोठे धक्के केले की काँग्रेसला अशोक चव्हाण यांचा मोठा धक्का आता आमदारही येणार पक्ष फुटेल आता असं आहे की काँग्रेस पक्षावर आणि राहुल गांधीवर कोणाचाच भरोसा राहिलेला नाहीये म्हणजे काँग्रेस पक्षावर जनतेचा भरोसा या देशातल्या जनतेचा भरोसा शंभर टक्के उठलेला आहे आणि कुठेही आज काँग्रेस पक्षाला कुठेही जनादार नाही आहे दुसरं राहुल गांधींच्या नेतृत्वाला काँग्रेसचेच आमदार खासदार किंवा त्यांचं संघटन त्यांचं नेतृत्व अस्वीकार करतात आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात राहुल गांधींचं नेतृत्वाला कुठेतरी अस्वीकार स्वीकृती देऊन मोठ्या प्रमाणात आमदार आणि खासदार भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत कॅमेरामॅन सचिन साहेब टी व्ही युनियन मराठी नागपूर